उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदी ओबीसी गटकातील काँग्रेसचे सचिन पाटील तर उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फातिमा जाफरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदी ओबीसी गटकातील काँग्रेसचे सचिन पाटील तर उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फातिमा जाफरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उमरगा पंचायत समितीच्या 18 जागेवर काँग्रेसचे 9 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि भाजपचे 3 तर शिवसेनेकडे 2 सदस्य आहेत. मागील 2.5 वर्षे काँग्रेसने भाजपाच्या 2 सदस्यांना सोबत घेऊन पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती. यावेळी काँग्रेसने महाविकास आघाडीचे धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन पंचायत समिती आपल्याच ताब्यात ठेवली आहे. सभापती आणि उपसभापती निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व्यक्त केला आहे. आदरणीय मकरावजी पाटील साहेब, युवा नेतृत्व चिरंजीव पाटील साहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी उमरगा पंचायत समिती सभापती होण्याचा मान मला मिळाला. माझ्या वतीनं, आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं, आमच्या जिल्हा परिषद गणातील सर्व गटातील सर्व आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं चिरंजीव पाटील, बसवराजी पाटील साहेब काकांचं मी आभार मानतो. प्रथमतः एकूणच उमरगा त्याची जी निवडी झालेली आहे सभापती व सभापती निवडीच्या संदर्भामध्ये, आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्यांच्या याच्या मिळून आज सभापती काँग्रेसचा आहे, उपसभापती राष्ट्रवादीला आम्ही दिलेला आहे आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व घटकांना कसं न्याय देता येईल, ओबीसी असल्यामुळं इथं गुरव समाज सचिन पाटील यांना आम्ही सभापतीपद दिलेलं आहे आणि मुस्लिम समाज आमचं त्यांना उपसभापतीपद दिलेलं आहे. एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांचं खूप चांगलं आज एक आनंद उत्सव आहे आणि त्या काळामध्ये आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं, या तालुक्यासाठी सर्वांगीण विकासासाठी जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. सी24साठी महेश निंबर्गे, उस्मानाबाद. सबस्क्राइब करा सी24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.